ऐक ना हो का ये हे मासाहेब सदरीवर आले देव बघा चौघडा मुजरा मासाहेब पाटील तुमच्या रतबदलीचा मुलाचा राहणार नाही मोऱ्यांना कळवा राजे कोकण स्वारीतून आल्यावर तुमचा न्याय करतील फितुरांचा आम्ही तोंड पाहत नाही मासाहेब एक वेळ माफी द्यावी त्यांना स्वजन स्वदेश आणि स्वराज्य यांच्याशी द्रोह करणाऱ्यांना आम्ही क्षमा करणार नाही आम्हाला राज्य चालवायचे आहेत मठ नाहीत कोण बहिरजी काय खबर मासाहेब धुळगावकर सरदार राजूजीला आनंदगाव कब्जा करून मराठे आधी घुसायचा हुकूम गेलाय छावणीतनं आणि महाराजांच्या कोकण स्वारीला इंदापुराकडून शह द्यायचा हुकूम झालाय औरंगजेबचा औरंगजेब विजापूर बुडवण्याच्या तयारीत ना अचानक मराठी मुलखावर कसा उठला मध्येच बोलल्याची कसूर माफ कोण कर्तूजी मासाहेब आपली आज्ञा होत असेल तर आम्हाला माहित आहे तू काय सांगणार ते 550 असा मी द्या मी धुळगावर तुटून पडतो तुटून पडेल खास मासाहेब सरदार रासूजी म्हणजे जातवंत गुलाम आहे मोगलांचा पण टोकाय कोल्ह्याचं त्याला
कोल्याचं सुद्धा डोकं फुटतं महाराज. टोला मारला तर मा साहेब बहिरजी नाईक मदत करतील तर भवानीच्या कृपेनं आणि आपल्या आशीर्वादाने शाही फौजा दाखल होण्यापूर्वी धुळगाव मारून घेतो आम्ही. काय बहिरजी? नासिर खानाच्या छावणीतून सरदार सुभान रवाना होणार आहे धुळगावकडे दारुगोळा आणि लोक घेऊन. त्याला वाटेत गुंतून राजूजीला मी युक्तीनं नगरच्या वाटेला लावी. पुढचा बेत कळतोजीनं मारावा. बहिरजी कळतोजी, तुमच्यासारख्या वीरांच्या त्यागावर, धर्माच्या अधिष्ठानावर आणि महाराष्ट्राच्या स्वत्वावर आमच्या शिवबाचा राज्य स्थापनेचा दुर्ग उभा आहे. दर दसऱ्याला शिवबा सोनं आणतो, यंदा आपणही त्याला सोनं देऊ. सोनं? सोनं खाणीतच सापडतं असं नाही, कर्तबगारीच्या परिसानं माणसाचं सोनं होतं, अशा माणसामुळं देशाचं सोनं होतं. कळतोजी, तुझी ही पहिली कामगिरी पाहायला आम्ही जातीनं सरहद्दीवर मुक्काम करू. महाराज, शुभशंकराचं दर्शन घ्यायचंय आम्हाला. आम्ही तुझ्या मागोमाग येतो आहोत कळतोजी. रंग गोरा पान ग, रंग गोरा पान ग, रंग गोरा पान ग. नजर फिरता गहिरी तुझी ग, छात तुम्हारशी पान ग. अग जमलं कडव कुठं भाऊजी येतील आता इतक्यात? हे आलोच आम्ही. शंभर वर्ष औक्ष आहे तुम्हा दोघांचं. चल उठ, झालं एवढी छकडी पुरी करत रे, तुझ्या छकडीला काय म्हणू? सांगा भाऊजी जरा, उठलं सुटलं छक्कड आणि चिटोर. या चिटोऱ्यात या चार ओळीत रडणाऱ्याला हसवण्याची ताकद असते बाबा. गाण्याचा विरंगुळा नसता तर माणूस माकड झाला असता. रोंग्या, देशाची गुलामी छकडीने नाही तरवारीनं पुसली जाते. प्रथम स्वातंत्र्य मिळवून माणूस की आण, आणि मग त्या माणसाला कविता श्रृंगार आणि रिझव. गुलामांनी काय रंग करावेत, आणि गुलामांची गाणी असली तरी ती रडगाणीच. ऐका भाऊजींच, शेजा पाजारनी हसत्यात मला. मी काय गुदगुले करतो काय त्यातने? वहिनी येतो आम्ही, त्याला अंडी द्या उपवायला. रोंग्या येतो. भाऊजी थोड्या शेवया केल्यात, जरा हात उष्टा करून जावा. ए? कर्तुजी आल्यात काय? हात आहेत. त्यातनी सांगा आम्ही हत्यारबंद तिवच्यावर तयार आहे. बरं बरं. राम राम. भाऊजी बडीच तलवार मारून या, दसऱ्याला वाट बघते मी. जिवंत असलो तर नक्की दोघ येतो आम्ही. आई बाबाने तुमची पाठ राखणी आहे. रोंग्या रोंगोजी, काय वाटलं तुला? तुम्ही नुसते मारेकरी आहात, पण मी हात आणि डोकं दोन्हीही चालवून दाखवीन. माझे धने थांबा, वैत आरती करते परत आल्यावर.
तरी म्हटलं आमचा रोंग्या मराठ्याची जात आहे ती. येतो गे अरे हे रे काय वेळेवर दिसेल. अरे गालपूस गालपूस गाल काय झालं रे. अरे कुंकू लागले रे. अरे ते दिवीच आहे. अरे दिवीच रे पण ती जरा फुसकी. भाऊजी हे माझं सोनं दसऱ्याला मला परत आणून द्या. हा थोर धीर वीर वारस त्यांचे गुलाम बनले. वारस त्यांचे गुलाम बनले दिखाचा जिंगणी वर. मुळात छावे सिंहा ते तरी उठू देत गर्दुन उठू देत गर्दुन. मुष्टिदयेची हडे चघळीती मुष्टिदयेची हडे चघळीती दिखाचा जिंगणी वर दिखाचा जिंगणी वर लाज झालेला चार नाही लाज झालेला चार हे अशा जिंगणी वर हे अशा जिंगणी वर. धर्म विसरले देश धरतीला भार असे जगुन भार असे जगुन. स्वार्थापायी उदरे बनला अशा जिंगणी वर हे कशा जिंगणी वर हे कशा जिंगणी वर. हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव. कैयादीचा राजा कैयादीचा राजा ही अरुणी उठाते धवा ही अरुणी उठाते धवा भिकशा जिंगणी वर भिकशा जिंगणी वर. अरे हा हो 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 थांब औषध लावू द्या. हा बरं वाटेल. हा अरे तसं थोडं काय झालं बाबा. बाबा काल वाडीव दरोडा पडला धापात मुडद पडले. अरे बाबा अरे हो हो थांबशील ना जरा. हा अरे घाबरू नको. हा बाबा पुसतील. हा असं बांध त्याच्यावर फडक्या ना. आता बाबा घाबरू नको तू काय म्हणतोस रे बाबा. आलो 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 कमरेला तरवारी लावून ओठावर मिशा ठेवून फिरता आणि गावाच्या गावात दरोडेखोरांनी जाळून लुटून मारली तरी त्याची खिती नाही तुम्हाला. युवाचे लोक तुम्ही स्वराज्याचा हात श्री गणेश असेल. महाराज ही हद्दीवरची गाव हा म्हणून ती जाळली जावीत. शुभशंकराची यात्रा बंद झाली धर्मकर्म चालणार नसतील प्रजेला संरक्षण मिळणार नसेल तर कशाला ते तुमचं स्वराज. अरे बाबा महाराज नुकतीच कुठं सुरुवात झालीय ती चांगली करा. दरोडेखोर गुंड यांचा बंदोबस्त करून स्वकीयांना दिलासा द्या.
न लढता स्वराज्याच्या सीमा वाढतील. पण कुणी केलं हे? काल रात्री दरोडेखोरांनी खालची शुभवाडी मारली. आजूबाजूला एक गाव सुरक्षित राहिलं नाही. यांचा बंदोबस्त झाला नाही तर शुभशंकर साथ. महाराज, अगोदर या दरोडेखोरांचा बंदोबस्त लावू, मग इतर काम. भगवान शुभशंकर तुम्हाला यशस्वी करो. जागीदाराची सून तू बाण मारता येत नाही. माझ्या दादाशी लग्न झाल्यापासून झालं हे असं. लग्न झाल्यावर कळेल बरं आपल्याला हे. आता आलेच पाहायला. अक्का साहेब जरा वर येऊन जाताय काय? आबा साहेब बोलवत आहेत. लास्तीच वाटत, अजून तर काही शिकली नाही मी. जरा ठाकठीक उत्तर दे नाहीतर हो अगदी नाकापर्यंत पदर काढून लाजून हळूच बोलेन. मग आपला रुकार मिळाला म्हणजे पुढची तजवीज करीन मी. खरं म्हणायचं म्हणजे मला नाही वाटत आपली सोयरीक सुखाची होईल म्हणून. मर्जी आपली, कदाचित मी आपल्या मुलीला शोभणार नसेल. सिंहाची आई त्याच्या झेपेत, तसंच मर्दाचा रुबाब त्याच्या मनगटात. नुसते नाक डोळे निरखून काय सोंगातला नाच पटवायचाय? उत्पन्न रूप एकदम पसंत, पण
पण काय आम्ही आदिलशाहीचे सरदार तुम्ही मुंगलांचे मनसबदार मग अडतं कुठं शहाजादा औरंगजेब दख्खनला आल्यापासून त्यानं आदिलशाहीवर चौफेर आग बरसायला सुरुवात केली आहे चार दिवसांनी इकडल्या भागात मुंगली घोडे घुसले म्हणजे सासरा जावईच एकमेकांच्या गळ्यावर तलवार फिरवतील पण मी आपल्यावर हातावर उचलेन कसा हे पहा आम्हा मराठ्यात ते काही अशक्य नाही शिवाय अक्कासाहेब लग्न करायचं नाही म्हणतायत हिरोजी घेऊन येईलच त्यांना आता वंशना पाहायला आले त्याच काही कळलं का रे या अक्कासाहेबांच्या मर्जीवरची तू उरलं धनी काय सांगणार पण ते धुळगावकर सरदार जरा बरे तरी आहेत का जरा जून आहेत पण वाईट आपण जरा बोला की अक्कासाहेबांनी अक्कासाहेब अगदी खुल्या दिलानं जबाब द्या सरदार रासोजीरावाला आबा मी खरंच सांगायचं का तुम्हा वडिलांचा मान राखायसाठी वेडेपुरी तसं असतं तर तुझं केव्हाच लग्न होऊन आज चार पोरांची आई झाली असतीस तू खरं ना मग काय ठरलं तुझं अरे पण एवढी घाई का एखाद्याला वाटायचं की माझ्याऐवजी तुझंच लग्न ठरला यांच्याशी आबा मला लग्न करावं असं वाटत नाही अद्याप उद्या चौघांची चार तोंड भलतच बोलू लागली तर शिमग्यातल्या टमक्या फोडण्यासाठी फोडून टाकू तू मी का मी सांगत नव्हतो मर्जी त्यांची बरं येतो थांबा की आजच्या दिवस आज रात्री त्या काशीकर बुवाच कीर्तन आहे कीर्तन थांबलोय असतो पण शहाजादे साहेब इकडील मुलकात आले आहेत शिवाय शिवाजीचा मुलूक तुमच्या आमच्या शिवेला भेटलेला चोऱ्या दरोड्यांना तर ऊत आला अलीकडे हिंदूपद पातशाही होणार आहे ना महाराष्ट्रात त्याचे डोळे आहेत हे येतो आम्ही मेलो तरी पुन्हा त्या ताईडीच्या लग्नाची गोष्ट काढणार नाही मी ही पंचवीसावी प्रतिज्ञा आहे तुमची बघशील आज फार चिडलेले दिसतात त्यांच्यावर बघ की तर त्या सरदार रासोजीला दिला की अक्षता तिनं अक्षता वाटण्याच्या ग तू तरी सांगून बघ तिला तुम्ही ऐकत नाही तिथं त्या कुठलं ऐकायला माझ असं का अगदी निखात्री आणि चिंदे हात्री आहेस बघ ताई आबा म्हणतात अग बाई काय की मी तुझ्या अगदी मुठीत आहे म्हणून होय ती उघडली नाही तोवरच बर रागावलंच वाटत ते जमतच नाही ग मला फार चांगले आहात तुम्ही सावित्री तसं बघायचं नाही आमच्याकडे आज्ञा राधा रामचंद्र महाराज की जय
राणी जे आहेत ते कालाचे ठाई आपल्या शेपटीचं सिंहासन रावणाच्या सिंहासनापेक्षा हातभर उंच करून मारुतराय त्यावर बसले. अहो बसले म्हणजे काय बसले बरं महाराज. आणि त्या रामदूतानं हनुमंतानं काय उत्तर केलं? रावणा तू देवाना बंदीत टाकलं, साऱ्या जगाचं राज्य तुझं झालं असा गर्व झाला तुला, आणि त्या गर्वान सज्जनांचा अवमान आणि कुल स्त्रियांचा उपवर्ण करायला तू तयार झाला. पण वेड्या गर्वाचं घर नेहमी खाली असत. एवढा मोठा बळीराजा पण त्याला सुद्धा पाताळी जावं लागलं बरं काय महाराज. बटू बटू वामन होऊन लुटू लुटू आला बळीची यागात, आणि पुटू पुटू वाकी वधुनी मागितली तीन पावले जागात. आणि महाराजा तिथं तुझी काय कथा? तू परस्त्री हरण करू, सूर्यक्रोत्पन्न कोदंडधारी रामचंद्राशी वैरपत करू, सर्वस्व राशाला आणखी मृत्यूला आव्हान केलेला आहे असं त्या हनुमंताचं रामदूताचं भाषण ऐकून क्रोधाविष्ट होत जाता रावण काय बोलता झाला महाराज. जल पिशी मर कथा काय तू रे वृथा ओर की रड कथा काय कथिशी जल पिशी मर कथा काय तू रे वृथा. देव माझे घरी काम धंदा करी वृद्धि सिद्धि भरी पाणी याती दीप मी देवता साळी तो कीटका ऐक रे मरकटा ऐक आता जल पिशी मरकटा काय तू रे वृथा. हे त्या रावणाचं अहंकाराचं भाषण ऐकून मारुतराय हसले बरं का महाराज. आणि म्हणाले, मुढा तू त्या दाशरथी रामचंद्राला पोर समजतोस. वेड्या प्रभू कसे आहेत काय ठाऊक आहे तुला? सुंदर हरिश्याम तन रूप गोजरे रति मदनाहुनी सुंदर राम प्रभु जे तोहर वंदित जा मुनि तुरवर ध्यान ताज रे. वंदित जा मुनि सुरवर ध्यान ताज रे सुंदर हरि श्यामल तन रूप गोज रे रे सुंदर हरि श्यामल तन रूप गोज रे. इंद्र नीलवत कांति रघुराया दाशरथी धरितो को दंड हाती वीर्यवंत रे धरितो को दंड हाती वीर्यवंत रे सुंदर हरि श्यामल तन रूप गोज रे. तू अगोदर बायका मंडळींना घेऊन वाड्याकडे चल बघू. चल शिवाजी महाराज की जय.
काय वहिनी असल्या पुंड दरोडे खोनाना जर आपण घाबरून गेलो तर तसे नव्हे ग पण दुष्ट घातकी हे जबर मार बसला डोकीत अरे दादा मला माहित नाही मी शोध करून येतो हा दादा हो आबा आबा नी नी हा आता कुठन बोलायते टाकलं धनी आवाज ते सोडून छान गेलं चौगा चौगाने भिवून पळाला असा नव का अहो आईन वक्ताला गावकरी सामने झाले की त्यांच्या अवसानानं रडापासून नाईक आलं म्हणजे काढतील पाठी फोडून एकेकाच्या त्या म्हाताऱ्याला उचलला होतो आम्ही पण औषाबा औषाबा तुझे लोक नादान आहेत शेतात जाऊन नांगर मारा त्या दोघांना जिवंत पकडून आणायचा हुकूम दिला होता तुम्हाला मी तुम्ही एकाचा खून करून आला जर पुन्हा अशी गफलत झाली तर या गुहेसकट साऱ्यांना जिवंत गाडीन याद राख पट्टी पाया लोटू नका जाया लोटू नका जाया पट्टी पाया लोटू नका जाया लोटू नका जाया अशी पातळ करू नका माया अशी पातळ करू नका माया पट्टी पाया लोटू नका जाया लोटू नका जाया शालू ल्याले थोडी अंजी दे तंग थोडी अंजी दे तंग अतराते दीप उजळले अतराते दीप उजळले तुई तुई गुलाब का दंडी गुलाब का दंडी तुई तुई गुलाब का दंडी गुलाब का दंडी पट्टी पाया लोटू नका राया लोटू नका राया धर धरा हाती सख्या जाईल पळून चांदरात जाईल पळून चांदरात धर धरा हाती सख्या जाईल पळून चांदरात चांदरात झाली मध्यान की हो आता पाहू नका अंधा आता पाहू नका अंधा गळ्यात गळा गाल वरी गाल गाल वरी गाल गळ्यात गळा गाल वरी गाल गाल वरी गाल रती मदनाचा खेळ रती मदनाचा खेळ इथ तुझी दाटी चल गाल इथ तुझी दाटी चल गाल पट्टी पाया लोटू न
वा सरदार साहेब, तुमचे खेडवळ गुलाब सुवासिकणी सुरेलय. शुक्रिया. आपल्यासारख्या माधवर मुरावांची खिदमत आम्ही या परती काय करणार. बरं आहे, आम्ही आता रवाना होतो. मरगठ्ठ्यावर सक्त नजर ठेवा. शहाजादा औरंगजेब अहमदनगरहून मार्गी होता, खबर देतो आपल्याला. आपण शहाजादे साहेबांना सांगा, आनंदगाव मारून 8-15 दिवसात बंदा खिदमतीला चढ्या घोड्यानिशी हजर आहे. हुजूर खुश होतील तुमचं इमान बघून. उपमाप्रमाणे शेजारचं आनंदगाव मारून मराठी शिवेला भिडा मात्र. मी चालवलंय. पाखरा सकट पिंजरा मिळाला तर ठीक आहे, नाहीतर आनंदगाव मारून काढू. आपण अगदी निर्धास्त. कदाचित शहाजादे इकडेही येतील. खुश नसीब समजेन मी स्वतःला. अच्छा, मामांजी ते तसे माझं आणि नसतं लोटणं गळ्यात घेण्याऐवजी मला त्यांच्या बरोबर सती जाऊ दिला असत. माझ्या डोक्यावर बहिणी, मग तर झालं. मुलं बाळवाल्या बायकाने मुलं बाळ. मी कोण तुझी? मला आई नाही, वडील असून नसल्यासारखे. मी धगोडी झाले म्हणून तुझी मुलगी नव्हे होय ग. नको अशी बोलू. पण काय करू वंश, इकडं आड तिकडं विहीर असं झालंय. मला काय झालंय, संसाराची पोथी उघडली नाही. तू सारी पान मृत्यूनं उधळून दिली. नको नको, माझ्या जन्म जगवणार नाही आता. सती गेल्यापासून राहतच नसेल तर मला आणि आबांना तरी अगोदर चितेत लोट. काय बोलतेस वंच, घरीच्या उंच उंच भराऱ्या मारण्याच्या कल्पनात मी गुंग होते. व्यवहार लौकिकाची पर्वा न करता आपण कुणीतरी व्हावं असं मला वाटे. पण नुसत्याच गरजणाऱ्या आणि कधीच न पडणाऱ्या ढगासारखा माझा जन्म झाला. अक्का साहेब, बाहेर धुळगावकर सरदार आल्यात. बसा. हाताला काय झालं आपल्या? काही विचारू नका. गेल्या आठवड्यात धुळगावर हमला केला ना दरोडेखोरांनी. सरदार साहेबांची तब्येत कशी काय आहे? वैद्य बुवा म्हणतात औषधाचा काही उपयोग होईल असं वाटत नाही. खरंच तुम्ही विलक्षण धीराच्या. या अचानक प्रसंगानं पुरुषाची छाती सुद्धा फाटून जायची. बसा ना. बर, काही लागलं सवरलं तर संकोच मानू नका. बाकी हे सारं पाहिलं तर शिवाजी भोसले मराठा, ज्याचं खायचं त्याच्याची सिनेमा खरामी करायची. मग शहाजादा औरंगजेबाच्या हुकमाची तामिली करून करा की त्यांचा बंदोबस्त दम असेल तर. कोण हे दरोड्याच्या रात्री? फार मोठी मदत झाली आम्हाला यांची. सवलतीनं शेफारतात असली माणसं. फुकट खाऊन पाहुण्यांची जी चौचाल बनली आहे आपल्या. तुझं नाव? स्वत्वाबरोबर सभ्यताही मोंगलांच्या पैजारावर पालथी पडली काय आपली? आपण कुठल्या स्वतंत्र राज्यातून आलात? राज्यात सुद्धा बंधन नाही आमच्या स्वातंत्र्याला. आगापिछा नसलेला प्रत्येक फटिंग अशी शिखी मिळवित असतो. पाहुणे तुमच्याप्रमाणे हेही आमचे पाहुणे आहे. असं का?
सभ्य ग्रहस्थ ग्रहस्थ नव्हे धुळगावचे सरदार रासूजीराव आहेत हे असतं का मग मी यांना सभ्यग्रस्त म्हणणार नाही कुठे असतोस तू आता इथं आहे उद्या नशीब नेईल तिकड कदाचित आपल्याही गावी येईन बर येतो आम्ही रागावलो आपण छे तुमच्या विलक्षण उर्मटपणाचं कौतुक करते मी असं का अहमक प्रथम त्या ध्रुवगावकर सरदारांची आरती करा माझ्यापेक्षा त्यांचा उर्मटपणा अगाऊ आणि ईर्ष्याल होता मी आता इथून जावं म्हणतो पण जाण्यापूर्वी आपुलकीनं काही बोललो तर गैरसमज करून घेऊ नका बोला उपकाराच्या ओझ्याखाली आगाऊच आम्ही गुदमरलो आहोत बोला ना भोवताली नजर फेका आपण शूर आहात तशाच विचारवंत व्हा आणि स्वत वाठून शिवाजी महाराजांच्या बस कान न दिसता ही जात कळली मला तुमची माझ्या भावाचा खून करून एका रात्री ज्याच्या लोकांनी या गावची मसणवाट केली त्या शिवाजी भोसल्याचा थांबा सूर्यावर थुंकणारा स्वतःच्या तोंडाची पिगदाणी करून घेत असतो ज्या थोर पुरुषाच्या नावाचा तुम्ही असा प्रेमरूपत उच्चार केलात ते आणि त्यांचे लोक दरोडेखोर नाहीत स्वराज्य सेवक आहेत ते येतो मी तुम्ही की नाही उगीच आणि फार लवकर रागवता बाई 8-15 दिवस होतो ना इथं मी बर येतो ते मिळावे
काय रे काय पत्ता? आज 15 दिवस झालं सारा डोंगर आणि डोंगर पालथा घातला पण काही पत्ता नाही. रडा बसून मी जरा घरापात्र जाऊन येऊ काय? लाट कंबरत घालू काय? नको. अरे चंडळा, नवरा बायको तसा बिब्बा घालतोस? सात जन्म बिन बाशिंगाचा राहशील. कौन लोग है तुम? क्या करते हैं इधर? कौन? बहिर जी. कौन बहिर जी? सरदार सुभान हूं मैं. करतो जी, मी तुझं काम बरच हलक केलंय. तुझी तयारी होता मला नगरच्या रस्त्यावर निरोप पोहोचे. रासोजीला मी बरोबर हलवतो धुळगावात ना. येतो मी. मा साहेबांना मुजरा सांग. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. कुठं बाहेर निघाला होतात वाटत? होय, शुभशंकराच्या पुजाऱ्याला आबांना दाखवून आणा म्हणते. पाहायचा प्रयत्न करू. पण मी आपल्याला आता कसं समजावून सांगू? आपण माझ्या मागणीचा आता अवश्य विचार करावा. आपण स्त्री आहात. मी कोण आहे हे मला चांगलं माहित आहे. पण माझ्या दुःखाच्या होळीवर आपण आपल्या लग्नाची पोळी भाजून घ्यायला आला असाल असं मात्र मला वाटलं नव्हतं. असं फलतच बोलू नका. आपल्या अंतकरणाची करपून राग झाली. भावाच्या मृत्यूनं, वहिनीच्या आणि आबांच्या जबाबदारीनं मी माझं स्त्रीत्व विसरून गेले आहे सरदार साहेब. ते विसरून विसरता येत नाही. बर, प्रयत्न करून पाहते मी. नाही जमलं तर आपल्याला अवश्य आमंत्रण पाठवते. माझी खात्री आहे त्याबद्दल. बर, येतो आम्ही. तेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तस्मात् फलप्रदाने शंभो. हर 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 जय शंकर जय शंकर जय शंकर. प्रजानाथन्नाथ प्रसभमभिकं स्वन्दुहितरां गतमृहिद्भूतं मृगमृष्टिसुभुषा स्वाहिनै नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् धनुष्पाणिर्यातन्दिवमपि पत्राकृति मह्यं कामेश्वरो वै प्रौढधातु त्वयि परिणत बिभ्रत विरन्नविद्मस्तत्तत्त्वम्. बाई, आपण कुठल्या? आनंद गावते आम्ही. हे वडील वाटत. परवा भयंकर दरोडा पडला तो तुमच्याच गावावर. तर त्यातच मार लागला ह्यांना. तेव्हापासून स्मृतिभ्रंश झाला आहे. आपण कुठल्या? धुळगावच्या जागीरदार. धुळगाव म्हणजे सरदार राजूजीराव? माझे पती ते. पती? त्यांचं लग्न झालंय म्हणजे? बाई, सकवार माझं नाव. भाऊ मारला गेला. वडील हे असे. किती धीराच्या आहात हो तुम्ही. आणि मी देते. कशाला उगीच त्रास घेता? त्रास
वडिलांची सेवा लाभायला पुण्यपदरे असावं लागतं. खरंच तुम्ही किती गोड आहात, प्रेमळ आहात. कुणी मंडळी आली वाटतं. येते हं मी. पुन्हा भेटायचं हं. विसरू नका आपल्या एक गरीब बहिणीला. चंद्रमौली, सर्व साक्षी महादेवा, स्वराज्याच्या स्वधर्माच्या सेवेसाठी शुभाला सामर्थ्य द्या, त्याच्यावर आपली कृपादृष्टी असू द्या. कर्तजी, कोण ही मंडळी? आम्ही सद्धर्माच्या सेवेसाठी म्हणून ज्याला आपण सामर्थ्य मागितलं त्याच्याच लोकांनी दरोडा घालून ज्यांच्या घरातील खून पाडली त्या आनंदगावचे टिपुगडे आम्ही. खून? खुनाचा बाप जावळेकर मोरे काय आत्महत्या करून मेले? धर्माजी मोहिते काय आपणहून ते शुद्धीला लागले? मुली, तुझं दुःख आम्हाला कळतं. तुझा गैरसमज. गैरसमज कान आणि डोळे गेले माझ्या अजून म्हातारपणामुळे. पण ते महाराजांचे लोक नव्हते, दरोडेखोर खुनी होते ते. मुली, तुझ्या घरात खून करणारे मारेकरी पत्त्या मुद्द्यासह तुझ्या सामने हजर करू. एवढंच या रुद्रदेवाला साक्ष ठेवून आम्ही तुला अभिवचन देतो. वेड्या शापानं पुण्यक्षय होतो, परिणामी पश्चातापात पिचावं लागतो. आम्ही काय सांगत होतो कर्तोजी, हे दुष्ट गैरसमज नाहीसे झालेच पाहिजेत. इकडील सरहद्द आणि आनंदगाव संकटमुक्त होईपर्यंत मुजऱ्याला येऊ नये तुम्ही. महाराज, वडिलांचा दर्जा विसरून बोलायला अकलेपेक्षा मूर्ख उर्मटपणा जास्त असावा लागतो. मा सारोंच्या समोर असं बोलायला तुमची जीभ धसली कशी? आता माझ्या समोर बोलताना तुमची धसते तशी. ठीक आहे, शिवशंकराच्या डोंगरातील दरोडेखोरांचा निकाल लावल्यावर हे उद्दाम शब्द ते उच्चारणाऱ्या जीवेसकट घशात जातील धनात ठेवा. त्यावेळी जीभ नसतानाही धन्यवाद देईन मी त्या वीराला. बोलणं आणि करणं यामध्ये फक्त तरवारीचा अंतर असत. अगदी खरं, पण ती तरवार कर्तबगार हातात असावी लागते. दिसेल. पाहिन मी. Thank you.
या वाटेने त्यांना उचलून कोणी कोणी येला खरच काय घाबरवलंस मला मी घाबरले होते त्याचं काहीच नाही बरं झालं सरदार राजूजींनी तुला इथं आणलं म्हणून नाहीतर म्हणजे होय ते देवदर्शनाला गेले होते म्हणे सरदार राजूजींनी मला इथं आणलं अद्याप बागेतच आहेत ते आबांचं काही कळलं काही पत्ता नाही मी आले उगीच उठून आलात आपण पडून राहायचं होत आबांचा काही शोध लागेल आपण अगदी निर्धास्त आहात मी लोक पाठवले चौकड हो विसरले आपलं कुटुंब भेटलं होतं आम्हाला शुभशंकराच्या देवळात खरच किती छान आणि प्रेमळ आहेत त्या माझं कुटुंब अहो माझं लग्न झालं नाही अद्याप पण त्या तर म्हणाल्या काय की आम्ही धुळगावकरांची मंडळी म्हणून कोण बर साधारण उंच चेहरा लहान आहे का त्यांचा आमच्या चुलत भावाचं कुटुंब ते पण त्यांनी तर सदा राजूजीला आपले पती म्हणून सांगितलं राजूजी नव्हे साचूजी साचूजी त्यांच्या नवऱ्याचं नाव नावाच्या सारखेपणामुळे गोंधळ उडाला आपला
पण आपण आता विश्रांती घ्या. मी सरदार साहेबांचा शोध लागला का पाहतो. चल थोडं दूध पिऊन घे. मी नाही जा घेणार. तू ऐकत होतीस का माझं? सतीचं पुण्य दौडून जगले आहे मी तुझ्यासाठी. आई ना मी तुझी. आईजवळ हट्ट करत नाहीत वाटत. वहिनी देवाला खरंच डोळे आहेत का ग? अशा शंका घेणाऱ्याकडं कसा बघेल तो डोळे असले तरी. जर का चिलीम ओढलीस तर तोंडाची चिलीम केली नाही तुझ्या तर नावचा औषाबा नवमी संभाळ. नायकाशनी जाऊन वरती देऊन येतो. गाडावर भोपळं काढलं त्याने भिताडावर पाणी पाणी ठार येडा झालाय म्हातारा. अरे पर काय रुबाब करून होता सरदार गबाजी. शुभशंकरच्या जत्रेला आला म्हणजे पालखीत न याचा. पाणी पाणी डोकरजी बघितलंय मी. काय कुजबुजताय रे? काय नाही. हा दांडगेश्वर म्हणतो आज कुणाला खाऊ. मगाशी पोट भरलं नाही.
बक्षाबक्का वासा गेला रे वाडू झाला त्याशी नाही खुश आहे तर तुमच्यावर कळले की त्याशी अरे मी ते मागत होतो त्रास काढायला आला होता ना का जत्रेचं सोंग करून दाखवतो तुम्हाला सूर्याची पिल्ली बघता काय बांधा त्यास नीट आणि त्याला घेऊन हौसाबाला उगाच लांडा कारभार पाहिजे शुभशंकराच्या देवळात ठेवा त्यांना आजचा दिवस अरे त्यांना पुढे करून त्यांचे साथीदार घेरायचे आहेत चला कोण आहे ते कोण कोण यो यो त्या शिवाजी भोसल्याचा उजवा हात चौकाचा नेताजी पालकोर हां त्यो टिंगणगाव टिंगणकर मग काय सांगतोय हला लवकर गबाजी आत कैद आहे त्याला सोडायचं बघा दी ढवळ करतोय देवळा करा Thank you.
धुळगावची हद्द. चला रे. सोसाट्याच्या वाऱ्यात पाला पाचोळ्यानं कुठून तरी उडावं, क्षणभर हवेत तरंगावं आणि शेवटी कुठतरी मातीत जाऊन मिसळावं असं माणसाचं आहे. लवकर कळलं तुला. काय ते वंश? काय नाही, ही मी आलीच आता. कर्तोजीकडून आलात आपण? जी कर्तुजी सरदार कधीपासून झाले? अहो स्त्रीची विचार प्रसंगानं आणि शिपायांची नशीब तलवारीनं बदलतात. त्यांचा काही निरोप? सरदार गबाजींचा मला शोध मिळालाय. जमल्यास 2 दिवसात त्यांना समक्ष आणेन. काळजी करू नये. आणखी? कृपा करून यापुढे सरदार राजूजीवर विश्वास ठेवू नये. त्यांना इथं पाय सुद्धा घालायला देऊ नका. वा बरं, या आपण. करतो जी. ओ अति शहाण्याचा बैल रिकामा. शहाणा काय, बैल कोण, काय बोलताय का हे? ते बैलाला नाही कळायचं. वेषांतर ठीक होतं पण भाषा हो शहाणे. वाक्य उच्चार करतो जिथे, यापुढे जरा सावध राहा. सध्या माझ्यापेक्षा आपणच सावध राहण्याची जरुरी आहे. आपण मंडळीसह माझ्या बरोबर चला. कुठं एवढं सांगा? मा साहेबांच्याकडे. आले का तुमच्या मासाहेब परत?
आपण आपल्याबरोबर स्वराज्याचा घात कराल. शहाजादा औरंगजेब इकडील भागात येतात आनंदगाव कब्जा करून बारामती इंदापूर सुपो मारी. मला काय त्याचं? असं म्हणू नका. प्रत्येक मराठ्याला त्याचं सोयीसूतक आहे. पातशाहीशी युद्ध म्हणजे बेडकाची रेडेशी झुंज. मुंगीने पर्वत उचलण्याचा वेडा प्रयत्न आहे हा तुमचा. अगदी खरं बोललात. या मराठी मुंग्या राई राई एवढे स्वत्वाचे कण गोळा करून खरोखरी स्वातंत्र्याचा पर्वत उभारण्याच्या दीर्घ प्रयत्नात आहेत. मग वहिनीला विचारीन मी. उद्या देईन मी माझं उत्तर तुम्हाला. कोण? मी कर्तोजी. आपण जातीवंत मराठा वीराच्या पत्नी आहात. यांना आपण योग्य सल्ला द्याल अशी माझी खात्री आहे. सल्ला? कशाबाबत? महाराष्ट्राबद्दल, स्वराज्याबद्दल. वहिनी, मी थोडा दिसले नाही तर घाबरू नको बरं का? म्हणजे? आबांचा पत्ता लागलाय मला. कुठे आहेत ते? कर्तुजीच्या मागोमाग गेले तर ते सांगतील मला. म्हणजे काय? मी मागून सांगेन तुला. राहून द्या राव. मोठ्या मोर नाक घासायचं आणि आमा म्हणे गरीबा मोर नाक खांगळायचं. इनामदार म्हणे. इनामदार म्हणे. इनामदार आणि दारोदार. कोण गाव? आनंद गाव. चिमटभर तंबाखू द्याव. चंची विसरले. आपले लोक सगळे तयार आहेत. हे बघ, जमलं तर मी वाड्यात बसून गबाजीचा शोध लागतोय का बघतो. तू राजूजीवर नजर ठेव. तू निघाला की इकडे ये. माधू, तू ही चौकी सांभाळायची. हुशार बरं का? बस.
नको भाई। पाने 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 आबा 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 काय तुमची अवस्था। कोण? मी सकवार। सकवार भाई तुम्ही इथं? पाणी अबा अने पा शाही स्वार असला तर पुन्हा रोकत जाऊ नका कधी। कोण आहे? मालकीन बाईनी विचारले जरा आम मंदी येणं होईल नाही म्हणून सांग। सलाम। मराठा आहे मी। अफसोस। खान साहेबांचं काय हुकूम? एक घडीची देर न करता बारगीर आणि जमेल तो माणूस घेऊन नगरच्या वाटेला लागा। आणखी काही निरोप सांगितलंय? काही नाही, उजाड्याच्या आत तुम्हाला एक मुक्काम गाठला पाहिजे। पण उद्या दसरा। निरोप कळवला मी। राणू आपले सारे स्वार कमरा कसून तयार ठेव। आज खंडे नो मी हत्यार पुजले आली। हो काय ते मला जा जल्दी कर। काय नशीब तरी मी काय समजत होते आज बरी आला पण मला हे अजून खरं वाटत नाही। मला सुद्धा वाटलं नसतं पण आपल्या वाटण्यावर काय आहे। गहनाजी प्रथम आनंद गावला जायचं। आनंद गावाला जायचं? गबादीचा काही पत्ता नाही। रासूजी निघाला। हा अजूगर आनंद गाव मग वाटेला लागू म्हणाला। खरं मी आज स्वतः बघितलंय त्याला। वाटेत आनंदगाव मारून पुढे जायचा डाव आहे त्याचा। चल आपल्याला धुळगाव मारून आनंदगाव गाठलं पाहिजे।
आम्हा स्वराज्याच्या सेवकांचा त्या दिवशीच्या खुनाशी काहीही संबंध नव्हता. धुळगावचा शाही गुंड, तुमच्या भावाचा मारेकरी, दरोडेखोरांचा नायक हा सरदार रातोजी. माझे शब्द विसरून जा. माझ्या विनंतीचं काय झालं?
आनंदगाव माझं नाही, वहिनी मालकी नाही इथली. खरं कडतोजी, आनंदगाव काल रात्रीच तुमच्या स्वराज्यात सामील झाला आहे. आज दसरा असून सुद्धा तुम्हाला द्यायला आमच्याजवळ काहीच राहिलं नाही. आपल्यासारख्या पतिव्रतेचा आशीर्वाद हेच सोनं आहे आम्हाला. नाही म्हणायला, आमच्या जीवाची सोनी तेवढी राहिली आहे. बहिणी काय आहे गप बैस? आई ना मी तुझी, मुलांनी वडिलांचं ऐकायचं असतं. पण मी सांगते, मला म्हणजे लग्नच करायचं नाही. पण मला करायचं आहे. तुम्ही तशाच राहिलात या पुढं तर अनेक राजूजी निर्माण होतील स्वराज्यात. असलं माथे फिरू सोनं, चांगलं बंदोबस्तातच ठेवलं पाहिजे. संभाळा हा वहिनी. सोन्या ये बैस बाबा. मी तुम्हाला स्पष्ट सांगते की मला तुम्ही तुम्ही मुळीच आवडत नाही. हार शेफारू नका. मला तरी तुम्ही आवडताय म्हणून कुणी सांगितलं तुम्हाला? मग लग्न करायला उठलात ते? त्याला कारण आहे. उद्या तुम्ही आणि आम्ही मेल्यावर स्वराज्यासाठी मारायला आणि मरायला. महाराष्ट्राला मराठ्याची आवडत पाहिजे शेकड्यानं. कळलं? कळलं. कळतो जी. संपलं का भांडण? नाही. हे भांडण जन्मभर असंच चालावं एवढाच आशीर्वाद द्या. अहो या ना, पाया पडा. आई ना तुमच्या या. राज्याच्या कामी आलं. माय भूमीच्या मस्तकी विराजमान झालं ते. भाऊजी जी नाही, नुसता भाऊ म्हण या पुढं. अक्का, तुझ्यासारख्या मराठ्याच्या मुली भर ज्वानीत आपल्या कपाळीचं कुंकू स्वराज्याला वाहतात. म्हणूनच जन्मभूमीच्या कपाळी कुंकवाचा मळवड भरला जातो. देशाच्या देवाला, मराठ्यांच्या महादेवाला, सौभाग्याच्या कुरवंडीनं पायाशी आणलेल्या आलम महाराष्ट्राला, तुझ्यासारख्या अनेक आया बहिणीने आपल्या कपाळीचं कुंकू दिलं म्हणूनच मराठी राज्याच्या झेंड्याचा रंग भगवा झाला. उठ आणि तुझ्या भावाला आशीर्वाद दे. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.
महिषासुर मर्दिनी कर्तुजीच्या करामतीने आणि या मराठा मुलींच्या कर्तव्य जागृतीच्या परिसानं पावन झालेलं आनंद गाव आणि धुळगावचं सोनं तुझ्या चरणी अर्पण असो. असामेच्या मदतीने तू केलेला विक्रम मराठीशाहीच्या महाभारतात अजरामर राहील. महाराज, हा सारा आपल्या आशीर्वादाचा, शिवरायांच्या शिकवणीचा आणि माझ्या रोंग्याचा प्रताप. आणि तू आमचा प्रताप. कर्तोजी, तुझं कर्तोजी हे नाव बदलू. आजपासून आम्ही तुझं नाव प्रतापराव ठेवतो. हे तुला आमचं सोनं. आजपासून मराठेशाहीचा सरदार प्रतापराव गुजरतो. स्वराज्याचा सेवक रहा. मराठ्यांचं नाव उज्ज्वल कर. देव, देश आणि धर्म यांच्यासाठी जग आणि आवश्यकच असेल तर यांच्या कथात मरून अमर हो. जय भवानी. ही चांगली करा. दरोडेखोर गुंड यांचा बंदोबस्त करून स्वकीयांना दिलासा द्या. न लढता स्वराज्याच्या सीमा वाढतील. पण कुणी केलं हे? काल रात्री दरोडेखोरांनी खालची शुभवाडी मारली. आजूबाजूला एक गाव सुरक्षित राहिलं नाही. यांचा बंदोबस्त झाला नाही तर शुभशंकर साथ. महाराज, अगोदर या दरोडेखोरांचा बंदोबस्त लावू. माग इतर काम. भगवान शिवशंकर तुम्हाला यशस्वी करो.
काय खबर? मास आहे धुळगावकर सरदार राजूजीला आनंदगाव कब्जा करू मराठी आधी घुसायचा हुकुम गेलाय छावणीत. आणि महाराजांच्या कोकण स्वारीला इंदापुराकडून शह द्यायचा हुकुम झालाय औरंगजेबचा. पण औरंगजेब विजापूर बुडवण्याच्या तयारीत ना, अचानक मराठी मुलखावर कसा उठला? मध्येच बोलल्याची कसूर माफ. कोण? कर्तूजी. मा साहेब, आपली आज्ञा होत असेल तर. आम्हाला माहित आहे तू काय सांगणार ते. 550 असा मी द्या, मी धुळगावर तुटून पडतो. तुटून पडेल खास. मा साहेब, सरदार रासूजी म्हणजे जातवंत गुलाम आहे मोगलांचा, पण डोकं आहे कोल्ह्याचं त्याला. कोल्ह्याचं सुद्धा डोकं फुटतं महाराज, टोला मारला तर. मा साहेब, बहिरजी नाईक मदत करतील तर भवानीच्या कृपेनं आणि आपल्या आशीर्वादानं शाही फौजा दाखल होण्यापूर्वी धुळगाव मारून घेतो आम्ही. काय बहिरजी? नासिर खानाच्या छावणीतून सरदार सुभान रवाना होणार आहे धुळगावकडे दारुगोळा आणि लोक घेऊन. त्याला वाटेत गुंतून राजूजीला मी युक्तीनं नगरच्या वाटेला लावी, पुढचा भेद कर्तोजीनं मारावा. बहिरजी, कर्तोजी, तुमच्या सारख्या वीरांच्या त्यागावर, धर्माच्या अधिष्ठानावर आणि महाराष्ट्राच्या स्वत्वावर आमच्या शिवबाचा राज्य स्थापनेचा दुर्ग उभा आहे. दर दसऱ्याला शिवबा सोनं आणतो, यंदा आपणही त्याला सोनं देऊ. सोनं? सोनं खाणीतच सापडतं असं नाही, कर्तबगारीच्या परिसानं माणसाचं सोनं होतं, अशा माणसामुळं देशाचं सोनं होतं. कर्तूजी, तुझी ही पहिली कामगिरी पाहायला आम्ही जातीनं सरहद्दीवर मुक्काम करू. महाराज, शुभशंकराचं दर्शन घ्यायचंय आम्हाला. आम्ही तुझ्या मागोमाग येतो आहोत कर्तूजी. वेडेपुरी, तसं असत तर तुझ केव्हाच लग्न होऊन आज चार पोरांची आई झाली असतीस तू. खरं ना? मग काय ठरलं तुझ? अरे पण एवढी घाई का? एखाद्याला वाटायचं की माझ्या ऐवजी तुझंच लग्न ठरला यांच्याशी. आबा, मला लग्न करावं असं वाटत नाही अद्याप. उद्या चौघांची चार तोंड. भलतच बोलू लागली तर शिमग्यातल्या टमक्या फोडण्यासारखी फोडून टाकू तू आणि मी. का? मी सांगत नव्हतो. मर्जी त्यांची. बरं, येतो. थांबा की आजच्या दिवस. आज रात्री त्या काशेकर बुवाचं कीर्तन आहे. कीर्तन? थांबलोय असतो, पण शहाजादे साहेब इकडील मुलकात आले आहेत. शिवा शिवाजीचा मुलूक तुमच्या आमच्या शिवेला भेटलेला. चोऱ्या दरोड्यांना तर ऊत आला आहे अलीकडे. हिंदू पद पातशाही होणार आहे ना महाराष्ट्रात, त्याचे डोहाळे आहेत हे. येतो आम्ही. मेलो तरी पुन्हा त्या ताईडीच्या लग्नाची गोष्ट काढणार नाही मी. ही 25वी प्रतिज्ञा आहे तुमची. बघशील? आज फार चिडलेले दिसतात त्यांच्यावर. बघ की तर, त्या सरदार राजूजीला दिला की अक्षता तिनं.
अक्षता वाटण्याच्या ग तू तरी सांगून बघ तिला. तुम्ही ऐकत नाही तिथं त्या कुठलं ऐकायला माझं. असं का? अगदी निखात्री आणि चिंदे हात्री आहेस बघ. ताई आबा म्हणतात. अगं बाई काय की मी तुझ्या अगदी मुठीत आहे म्हणून. होय ती उघडली नाही तोवरच बर. आम्हा स्वराज्याच्या सेवकांचा त्या दिवशीच्या खुनाशी काहीही संबंध नव्हता. धुळगावचा शाही गुंड तुमच्या भावाचा मारेकरी दरोडेखोरांचा नायक हा सरदार रातोजी. माझे शब्द विसरून जा. माझ्या विनंतीचं काय झालं? आनंदगाव माझं नाही, वहिनी मालकीने इथली. खरं कर्तोजी, आनंदगाव काल रात्रीच तुमच्या स्वराज्यात सामील झाला आहे. आज दसरा असून सुद्धा तुम्हाला द्यायला आमच्याजवळ काहीच राहिलं नाही. आपल्यासारख्या पतिव्रतेचा आशीर्वाद हे सोनं आहे आम्हाला. नाही म्हणायला, आमच्या जीवाची सोनी तेवढी राहिली आहे. बहिणी काय आहे गप बैस. आई ना मी तुझी, मुलांनी वडिलांचं ऐकायचं असतं. पण मी इंद्र नीलवत कांती रघुराया दाशरथी रघुराया दाशरथी हरि तोपो दंड हाती हरि तोपो दंड हाती वीर्यवंत रे. हरि तोपो दंड हाती वीर्यवंत रे. सुंदर हरि श्यामल तन रूप गोज रे. तू अगोदर बायका मंडळींना घेऊन वाड्याकडे चल बघू. चल Thank you.
वहिनी असल्या पुंड दरोडे खोनाना जर आपण घाबरून गेलो तर तसे नव्हे ग पण दुष्ट घातकी हे जबर मार बसला डोकीत अरे दादा मला माहित नाही मी शोध करून येतो हां आता कुठनं बोलायचे टाकलं धनी आवाज ते सोडून छान
काय वहिनी असल्या पुंड दरोडे खोनाना जर आपण घाबरून गेलो तर तसे नव्हे ग पण दुष्ट घातकी हे जबर मार बसला डोकीत आणि दादा मला माहित नाही मी शोध करून येतो हा आता कुठन बोलाय ते टाकलं धनी आवाज ते सोडून छान गेलं दोघा चौघाने भिवून पळाला असा नव्हता का अहो ऐन वक्ताला गावकरी सामने झाले की त्यांच्या अवसानानं रडापासून नाही कालं म्हणजे काटील पाटी फोडून एक जिवंत असलो तर नक्की दोघ येतो आम्ही आई बाबाने तुमची पाठ राखणी हरी रोंग्या रोंगोजी काय वाटलं तुला मी नुसते मारेकरी आहात पण मी हात आणि डोकं दोन्हीही चालवून दाखवीन माझे धनी थांबाव एक आरती करते परत आल्यावर तरी म्हटलं आमचा रोंग्या मराठ्याची जात आहे ती येतो ग अरे हे रे काय वेळेवर दिसेल अरे गालपूस गालपूस गाल काय झालं रे अरे कुंकू लागले रे अरे ते दिवीच आहे अरे दिवीचच रे पण ती जरा पूस की भाऊजी हे माझं सोनं दसऱ्याला मला परत आणून द्या हा त्रैलोक्यम सचराचरम तस्मात् फल प्रदाने शंभो हर 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 जय शंकर प्रजानाथन्नाथ प्रसभममिकं स्वन्दुहितरां गतमृहिद्भूतं मृगमैष्णुमृष्टिसुमुखा स्वाहिनै नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समी कामान् धनुष्पाणिर्यातं देवमप्यसपत्राकृति मह्यं कामेश्वरो वै प्रौढधातु त्वयि परिणतविभ्रतविरन्नविद्मस्तत्तत्त्वाम् वै आपण कुठल्या
आनंद गावते आम्ही हे वडील वाटतं परवा भयंकर दरोडा पडला तो तुमच्याच गावावर तर त्यातच मार लागला ह्यांना तेव्हापासून स्मृतिभ्रंश झाला आहे आपण कुठल्या धुळगावचे जागीरदार आहे धुळगाव म्हणजे सरदार राजूजीराव माझे पती ते पती त्यांचं लग्न झालंय म्हणजे बाई सकवार माझं नाव भाऊ मारला गेला वडील हे असे किती धीराच्या आहात तुम्ही पाणी मी देते कशाला उगीच त्रास घेता त्रास वडिलांची सेवा लाभायला पुण्यपदरी असावं लागतं खरंच तुम्ही किती गोड आहात प्रेमळ आहात कुणी मंडळी आली वाटतं येते हं मी पुन्हा भेटायचं हं विसरू नका आपल्या एक गरीब बहिणीला चंद्रमौली सर्व साक्षी कोण मी सकवार सकवार बाई तुम्ही इथं पाणी अब अणे पा शाही स्वार असला तर पुन्हा रोकत जाऊ नका कधी कोण आहे मालकीन बाईने विचारले जरा आम मंदी येणं होईल नाही म्हणून सांग सलाम मराठा आहे मी अफसोस खानसाहेबांचं काय हुकूम एक घडीची देर न करता बारगीर आणि जमेल तो मॉरस घेऊन नगरच्या वाटेला लागा आणखी काही निरोप सांगितलंय काही नाही उजाड्याच्या आत तुम्हाला एक मुक्काम गाठला पाहिजे पण उद्या दसरा निरोप कळवला मी राणू आपले सारे स्वार कमरा कसून तयार ठेव आज खंडे नो मी हत्यार पुजल्याली ठाऊक आहे ते मला जा जल्दी कर काय नशीब तरी मी काय समजत होते आज बरी आना पण मला हे अजून खरं वाटत नाही मला सुद्धा वाटलं नसतं पण आपल्या वाटण्यावर काय आहे गहनाजी प्रथम आनंद गावला जायचं आनंद गावाला जायचं हो
का साहेब? अगदी खुल्या दिलानं जबाब द्या सरदार रासूजीरावांना. आबा, मी खरंच सांगायचं का तुम्हा वडिलांचा मान राखायसाठी? वेडेपुरी, तसं असत तर तुझं केव्हाच लग्न होऊन आज चार पोरांची आई झाली असतीस तू. खरं ना? मग काय ठरलं तुझं? अरे पण एवढी घाई का? एखाद्याला वाटायचं की माझ्याऐवजी तुझंच लग्न ठरलं यांच्याशी. आबा, मला लग्न करावं असं वाटत नाही अद्याप. उद्या चौघांची चार तोंड. भलतच बोलू लागली तर शिमग्यातल्या टमक्या फोडण्यासारखी फोडून टाकू तू आणि मी. का मी सांगत नव्हतो? मर्जी त्यांची. बरं, येतो. थांबा की आजच्या दिवस. आज रात्री त्या काशीकर बुवाचं कीर्तन आहे. कीर्तन? थांबलोय असतो पण शहाजादे साहेब इकडील मुलकात आले आहेत. शिवा शिवाजीचा मुलूक तुमच्या आमच्या शिवेला भेटलेला. चोऱ्या दरोड्यांना तर ऊत आला आहे अलीकडे. हिंदू पद पातशाही होणार आहे ना महाराष्ट्रात, त्याचे डोहळे आहेत. येतो आम्ही. मेलो तरी पुन्हा त्या ताईडीच्या लग्नाची गोष्ट काढणार नाही मी. ही 25वी प्रतिज्ञा आहे तुमची. बघशील? आज फार चिडलेले दिसतात त्यांच्यावर. बघ की तर, त्या सरदार रासूजीला दिला की अक्षता तिनं? अक्षता वाटण्याच्या ग. तू तरी सांगून बघ तिला. तुम्ही ऐकत नाही तिथं त्या कुठलं ऐकायला माझं? असं का? अगदी निखात्री आणि चिंदे हात्री आहेस बघ. ताई आबा म्हणतात. अगं बाई, काय? की मी तुझ्या अगदी मुठीत आहे म्हणून. होय, ती उघडली नाही तोवरच बरं. या चार ओळीत रडणाऱ्याला हसवण्याची ताकद असते बाबा. गाण्याचा विरंगुळा नसता तर माणूस माकड झाला असता. रोंग्या, देशाची गुलामी छेकडीने नाही तरवारीने पुसली जाते. प्रथम स्वातंत्र्य मिळवून माणूस की आण आणि मग त्या माणसाला कविता श्रृंगार आणि रिझव. गुलामाने काय रंग करावेत आणि गुलामांची गाणी असली तरी ती रडगाणीच. ऐका भाऊजींच, शेजा पाजारने हसत्यात मला. मी काय गुदगुले करतो काही त्यात नाही. वहिनी, येतो आम्ही. त्याला अंडी द्या उपवायला. रोंग्या, येतो. भाऊजी, थोड्या शेवया केल्यात, जरा हात उष्टा करून जावा. ए? कर्तुजी आल्यात काय? आत आहेत. त्यांनी सांगा आम्ही हत्यार बंद तिच्यावर तयार आहे. बरं बरं. राम राम. भाऊजी, बडीत तलवार मारून या. दसऱ्याला वाट बघते मी.
जिवंत असलो तर नक्की दोघ येतो आम्ही. आई भवानी तुमची पाठ राखणी हरी. रोंग्या रोंगो जी काय वाटलं तुला? तुम्ही नुसते मारेकरी आहात पण मी हात आणि डोकं दोन्हीही चालवून दाखवीन. माझे धनी थांबावयच आरती करते. परत आल्यावर तरी म्हटलं आमचा रोंग्या मराठ्याची जात आहे की येतो ग. अरे हे रे काय वेळेवर काय पत्ता? आज 15 दिवस झालं सारा डोंगर आणि डोंगर पालथा घातला पण टिंगणगाव टिंगणकर. मग काय सांगतोय आला लवकर. Thank you.
सरदार गबाजी आज कैद है, त्याला सोडायचं बघा दे. ढोंग करतोय भायन देवळाकडे. वाटण्याच्या ग तू तरी सांगून बघ तिला. तुम्ही ऐकत नाही तिथ त्या कुठलं ऐकायला माझ. असं का? अगदी निखात्री आणि चिंदे हात्री आहेस बघ. ताई आबा म्हणतात. अगं बाई काय कि मी तुझ्या अगदी मुठीत आहे म्हणून. होय ती उघडली नाही तोवरच बर. रागावलंच वाटत. ते जमतच नाही ग मला. फार चांगले आहात तुम्ही. सावित्री तस बघायचं नाही आमच्याकडे. आज्ञा. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. आणि जे आहेत ते काळाचे ठाई. आपल्या शेपटीचं सिंहासन रावणाच्या सिंहासनापेक्षा हातभर उंच करून मारुतराय त्यावर बसले. अहो बसले म्हणजे काय बसले बरं महाराज. आणि त्या रामदूतानं हनुमंतानं काय उत्तर केलं? रावणा तू देवाला बंदीत टाकलं. साऱ्या जगाचं राज्य तुझं झालं असा गर्व झाला तुला. आणि त्या गर्वान सज्जनांचा अवमान आणि कुलस्त्रियांचा उपवर्ण करायला तू तयार झालास. पण वेड्या गर्वाचं घर नेहमी खाली असत. एवढा मोठा बळीराजा पण त्याला सुद्धा पाताळी जावं लागलं बरं काय महाराज. बटू बटू वामन हो लुटू लुटू आला बळीची आयागात. आणि पुटू पुटू वाकी वधुनी मागितली तीन पावले जागात. आणि महाराजा तिथं तुझी काय कथा? तू परस्त्री हरण करू सूर्य क्रोत्पन्न कोदंडधारी रामचंद्राशी वैरपत करू सर्वस्व राशाला
सरदार गबाजी आत कैद है त्याला सोडायचं बघा दी ढोंग करतोय हाय ऑन देवळा करा काय पत्ता आज 15 दिवस झालं सारा डोंगर अन डोंगर पालथा घातला पण काही पत्ता नाही रडा बसून मी जरा घरापात्र जाऊन येऊ काय लाट कंबरच घालू काय नको अरे चंडळा नवरा बायको तसा बिब्बा घालतोस सात जन्म बिन बाशिंगाचा राहशील कौन लोग है तुम क्या करते हैं इधर कौन बहिर जी
आण बहिर जी सरदार सुभान हूं मैं। कर्तोजी मी तुझं काम बरंच हलकं केलंय, तुझी तयारी होता मला नगरच्या रस्त्यावर निरोप पोहोच। रागावलंच वाटत, ते जमतच नाही ग मला। फार चांगले आहात तुम्ही, सावित्री। तस बघायचं नाही आमच्याकडे। आज्ञा। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। आणि जे आहेत ते काळाचे ठाई, आपल्या शेपटीचं सिंहासन रावणाच्या सिंहासनापेक्षा हातभर उंच करून मारुतराय त्यावर बसले। अहो बसले म्हणजे काय बसले बरं महाराज, आणि त्या रामदूतानं हनुमंतानं काय उत्तर केलं? रावणा तू देवाला बंदीत टाकलं, साऱ्या जगाचं राज्य तुझं झालं असा गर्व झाला तुला, आणि त्या गर्वान सज्जनांचा अवमान आणि कुलस्त्रियांचा उपवर्ण करायला तू तयार झालास। पण वेड्या गर्वाचं घर नेहमी खाली असतं, एवढा मोठा बळीराजा पण त्याला सुद्धा पाताळी जावं लागलं बरं काय महाराज। बटू बटू वामन होऊन लुटू लुटू आला बळीची आयागात, आणि पुटू पुटू वाकी वधुनी मागितली तीन पावले जागात। आणि महाराजा तिथं तुझी काय कथा, तू परस्त्री हरण करून सूर्यक्रोत्पन्न कोदंडधारी रामचंद्राशी वैर पत्करून सर्वस्व राशाला आणखीन मृत्यूला आव्हान केलेला असं त्या हनुमंताचं रामदूताचं भाषण ऐकून क्रोधाविष्ट होत आता रावण काय बोलता झाला महाराज। जलपिशी मर कथा गाय तू रे वृथा, जलपिशी मर कथा गाय तू रे वृथा, कोरकी रड कथा गाय कथिशी, कोरकी रड कथा गाय कथिशी, जलपिशी मर कथा गाय तू रे वृथा। देव माझे घरी काम धंदा करी, देव माझे घरी काम धंदा करी, वृद्धी सिद्धी भरी पाणी आती, वृद्धी सिद्धी भरी पाणी आती, दीप मी देवता साळी तो कीट का, दीप मी देवता साळी तो कीट का, ऐक रे मरकटा ऐक आता, ऐक रे मरकटा ऐक आता, जलपिशी दैव फिरले पुण्य पटलही फाटले, पुण्य पटलही फाटले, स्वत्व गेले सत्व कुठले, स्वत्व गेले सत्व कुठले, यादवीने ग्रासले, यादवीने ग्रासले, एक बाणी एक वचनी एक पत्नी राम ते, लक्ष वेधी शब्द वेधी निर्धनुधर पार्थ ते। बहिणी तू मारून बघ ना एक बाण, माझी सोय सुटली बाई आता। आनंद गावच्या जागीदाराची सून तू बाण मारता येत नाही? माझ्या दादाशी लग्न झाल्यापासून झालं हे असं, लग्न झाल्यावर कळेल बरं आपल्याला हे, आता आलेच पाहायला। अक्का साहेब जरा वर येऊन जात आहे काय? आबा साहेब बोलवत आहेत। लास्तीच वाटत, अजून तर काय शिकले नाही मी, जरा ठाकठीक उत्तर दे नाहीतर हो अगदी नाकापर्यंत पदर काढून लाजून हळूच बोलेन। मग आपला रुकार मिळाला म्हणजे पुढची तजवीज करीन मी। खरं म्हणायचं म्हणजे मला नाही वाटत
आपली सोयरीक सुखाची होईल म्हणून मर्जी आपली. कदाचित मी आपल्या मुलीला शोभणार नसे. सिंहाची ऐट त्याच्या झेपेत, तसंच मर्दाचा रुबाब त्याच्या मनगटात. नुसते नाक डोळे निरखून काय सोंगातला नाच पटवायचंय? उत्पन्न रूप एकदम पसंत, पण काय? आम्ही आदिलशाहीचे सरदार, तुम्ही मुंगलांचे मनसबदार. मग अडत कुठं? शहाजादा औरंगजेब दख्खनला आल्यापासून त्यानं आदिलशाहीवर चौफेर आग बरसायला सुरुवात केली आहे. चार दिवसांनी इकडल्या भागात मुंगली घोडे घुसले म्हणजे सासरा जावईच एकमेकांच्या गळ्यावर तलवार फिरवतील. पण मी आपल्यावर हातावर उचलेन कसा? हे पहा, आम्हा मराठ्यात ते काही अशक्य नाही. शिवाय अक्का साहेब लग्न करायचं नाही म्हणतायत. हिरोजी घेऊन येईलच त्यांना. आता दिला दिला की अक्षता? तिनं अक्षता वाटण्याच्या ग. तू तरी सांगून बघ तिला. तुम्ही ऐकत नाही तिथं त्या कुठलं ऐकायला माझ. असं का? अगदी निखात्री आणि चिंदे हात्री आहेस बघ. ताई आबा म्हणतात. अगं बाई काय? की मी तुझ्या अगदी मुठीत आहे म्हणून. होय, ती उघडली नाही तोवरच बर. रागावलंच वाटत. ते जमतच नाही ग मला. फार चांगले आहात तुम्ही. सावित्री. तसं बघायचं नाही आमच्याकडून. आज्ञा. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. आणि जे आहेत ते काळाचे ठाई. आपल्या शेपटीचं सिंहासन रावणाच्या सिंहासनापेक्षा हातभर उंच करून मारुतराय त्यावर बसले. अहो बसले म्हणजे काय बसले बरं महाराज. आणि त्या रामदूतानं हनुमंतानं काय उत्तर केलं? रावणा, तू देवाला बंदीत टाकलं, साऱ्या जगाचं राज्य तुझं झालं असा गर्व झाला तुला. आणि त्या गर्वान सज्जनांचा अवमान आणि कुलस्त्रियांचा उपवर्ण करायला तू तयार झालास. पण वेड्या, गर्वाचं घर नेहमी खाली असत. एवढा मोठा बळीराजा पण त्याला सुद्धा पाताळी जावं लागलं बरं काय महाराज. बटू बटू वामन हो लुटू लुटू आला बळीची आयागात. आणि पुटू पुटू वाकी वधुनी मागितली तीन पावले जागात. आणि महाराजा तिथं तुझी काय कथा? तू परस्त्री हरण करू, सूर्य कुलोत्पन्न कोदंडधारी रामचंद्राशी वैर पत करू, सर्वस्व राशाला आणखीन मृत्यूला आव्हान केलेला असं त्या हनुमंताचं रामदूताचं भाषण ऐकून क्रोधाविष्ट होत जाता रावण काय बोलता झाला महाराज. कोण ही मंडळी? आम्ही सद्धर्माच्या सेवेसाठी म्हणून ज्याला आपण सामर्थ्य मागितलं त्याच्याच लोकांनी दरोडा घालून ज्यांच्या घरातील खून पाडली त्या आनंदगावचे टिपुगडे आम्ही. खून? खुनाचा बाप जावळेकर मोरे काय आत्महत्या करून मेले? धर्माजी मोहिते काय आपणहून देशू धडीला लागले? मुली, तुझं दुःख आम्हाला कळत. तुझा गैरसमज गैरसमज कान आणि डोळे गेले माझ्या अजून म्हातारपणामुळे. पण ते महाराजांचे लोक नव्हते, दरोडेखोर खुनी होते ते. मुली, तुझ्या घरात खून करणारे मारेकरी पत्त्या मुद्द्यासह तुझ्या सामने हजर करू
एवढंच या रुद्रदेवाला साक्ष ठेवून आम्ही तुला अभिवचन देतो. वेड्या शापानं पुण्यक्षय होतो, परिणामी पश्चातापात पिचावं लागतो. आम्ही काय सांगत होतो कर्तोजी, हे दुष्ट गैरसमज नाहीसे झालेच पाहिजेत. इकडील सरहद्द आणि आनंदगाव संकटमुक्त होईपर्यंत मुजऱ्याला येऊ नये तुम्ही. महाराज, वडिलांचा दर्जा विसरून बोलायला अकलेपेक्षा मूर्ख उर्मटपणा जास्त असावा लागतो. मा सारोंच्या समोर असं बोलायला तुमची जीभ धसली कशी? आता माझ्या समोर बोलताना तुमची धसते तशी. ठीक आहे, शिवशंकराच्या डोंगरातील दरोडेखोरांचा निकाल लावल्यावर हे उद्दाम शब्द ते उच्चारणाऱ्या जीवेसकट घशात जातील, धरा ठेवा. त्यावेळी जीभ नसताना धन्यवाद देईन मी त्या वीराला. बोलणं आणि करणं यामध्ये फक्त तरवारीचं अंतर असतं. अगदी खरं, पण ती तरवार कर्तबगार हातात असावी लागते. दिसेल. पाहिन मी. शहाणा काय, बैल कोण, काय बोलताय का हे? ते बैलाला नाही कळायचं. वेषांतर ठीक होत, पण भाषा हो शहाणे. वाक्य उच्चार करतो जिथे, यापुढे जरा सावध राहा. सध्या माझ्यापेक्षा आपणच सावध राहण्याची जरुरी आहे. आपण मंडळीसह माझ्या बरोबर चला. कुठं एवढं सांगा? मा साहेबांच्याकडे. आले का तुमच्या मासाहेब परत? आपण आपल्या बरोबर स्वराज्याचाही घात कराल. शहाजादा औरंगजेब इकडील भागात येताच आनंदगाव कब्जा करून बारामती इंदापूर सुपो मारी. मला काय त्याच? असं म्हणू नका, प्रत्येक मराठ्याला त्याचं सोयीसूतक आहे. पातशाहीशी युद्ध म्हणजे बेडकाची रेडे शिजून मुंगीनं पर्वत उचलण्याचा वेडा प्रयत्न आहे हा तुमचा. अगदी खरं बोललात. या मराठी मुंग्या राई राई एवढे स्वत्वाचे कण गोळा करून खरोखरी स्वातंत्र्याचा पर्वत उभारण्याच्या दीर्घ प्रयत्नात आहेत. मग वहिनीला विचारीन मी, उद्या देईन मी माझं उत्तर तुम्हाला. कोण? मी कर्तोजी. आपण जातीवंत मराठा वीराच्या पत्नी आहात, यांना आपण योग्य सल्ला द्याल अशी माझी खात्री आहे. सल्ला कशाबाबत? महाराष्ट्राबद्दल, स्वराज्याबद्दल. वहिनी, मी थोडा दिसले नाही तर घाबरू नको बरं का? म्हणजे आबांचा पत्ता लागलाय मला. कुठे आहेत ते? कर्तुजीच्या मागोमाग गेले तर ते सांगतील मला. म्हणजे काय? मी मागून सांगेन तुला. राहून द्या राव, मोठ्या मोर नाक घासायचं आणि आमा म्हणे गरीबा मोर नाक खांगळायचं. इनामदार म्हणे. इनामदार म्हणे. इनामदार आणि दारोदार. कोण गाव? आनंद का? तंबाखू द्यावं चंची विसरले.
शिकले नाही मी, जरा ठाकठीक उत्तर दे नाहीतर हो अगदी नाकापर्यंत पदर काढून लाजून हळूच बोले मी. मग आपला रुकार मिळाला म्हणजे पुढची तजवीज करीन मी. खरं म्हणायचं म्हणजे मला नाही वाटत आपली सोयरीक सुखाची होईल म्हणून. मर्जी आपली, कदाचित मी आपल्या मुलीला शोभणार नसे. सिंहाची आई त्याच्या झेपेत, तसंच मर्दाचा रुबाब त्याच्या मनगटात. नुसते नाक डोळे निरखून काय सोंगातला नाच पटवायचंय? उत्पन्न रूप एकदम पसंत, पण काय, आम्ही आदिलशाहीचे सरदार, तुम्ही मुंगलांचे मनसबदार. मग अडत कुठं? शहाजादा औरंगजेब दख्खनला आल्यापासून त्यानं आदिलशाहीवर चौफेर आग बरसायला सुरुवात केली आहे. चार दिवसांनी इकडल्या भागात मोंगली घोडे घुसले म्हणजे सासरा जावईच एकमेकांच्या गळ्यावर तलवार फिरवतील. पण मी आपल्यावर हातावर उचलेन कसा? हे पहा, आम्हा मराठ्यात ते काही अशक्य नाही. शिवाय अक्कासाहेब लग्न करायचं नाही म्हणतायत. हिरोजी घेऊन येईलच त्यांना आता. वंशना पाहायला आले त्याचं काही कळलं का रे? या अक्कासाहेबांच्या मर्जीवर जी तू उरलं धनी काय सांगणार. पण ते धुळगावकर सरदार जरा बरे तरी आहेत का? जरा जून आहेत, पण वैसा आपण जरा बोला की अक्कासाहेबांनी. अक्कासाहेब अगदी खुल्या दिलानं जबाब द्या सरदार रासोजीरावांना. आबा, मी खरंच सांगायचं का तुम्हा वडिलांचा मान राखायसाठी? वेडेपुरी, तसं असतं तर तुझं केव्हाच लग्न होऊन आज चार पोरांची आई झाली असतीस तू. खरं ना? मग काय ठरलं तुझं? अरे पण एवढी घाई का? एखाद्याला वाटायचं की माझ्याऐवजी तुझंच लग्न ठरला यांच्याशी. आबा,